कोरोना आणि ओमिक्रॉन रुग्णवाढीच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा एकदा कठोर निर्बंध जे आहेत ते लागू होणार आहेत. आज मध्यरात्रीपासून हे सगळे निर्बंध लागू होणार आहेत. आपल्यासोबत मुंबईकर आहेत. मला सांगा, या निर्बंधाकडे आपण कसं पाहता? जर आता काही सरकारने नियमावली आखून दिलेली आहे आणि जर ते निर्बंध आता लागू होत आहेत आज मध्यरात्रीपासून, तर माझं असं वैयक्तिक मत आहे की आता जे काय ओमिक्रॉनचे रुग्ण काही बऱ्याचशा प्रमाणात वाढत चाललेले, तर त्याला कुठेतरी आपल्याला रोखण्याकरता काही सरकारने आखून दिलेली बंधनं आहेत, ती आपल्याला पाळणं अतिशय गरजेचं आहे, किमान पुढचा महिनाभर तरी, जेणेकरून आपण या ओमिक्रॉन हा जो काही व्हेरियंट आला आहे त्याच्यावरती आपण मात करू शकू. जिम असतील किंवा उद्यानं असतील, सलून असतील, स्पा असतील, ते बंद राहणार आहेत. जिम स्पा वगैरे बंद आहेत, करतायत ते बरोबर आहे, पण आता हे चालूच राहणार आहे. एका मागोमाग एक व्हेरियंट येत राहणार आहे आणि लोकांनी दोन डोस घेतलेले आहेत, त्यामुळे त्यांना आता मास्क लावून थोडाफार त्यांच्यावरती थोडंफार निर्बंध टाकून ओपनली जरा थोड्याला हरकत नाही त्यांना. तुम्ही एकदमच बंद केलं तर आता दोन वर्ष होऊन गेली, तिसरा वर्ष सुरू झालेलं आहे, म्हणजे आम्ही घरातच बसायचं आहे का? कामधंदा करायचं आहे? आमचे EMI बंद झाले आहेत, आमचे सगळे बिलं वगैरे चालूच आहेत, आम्ही भरणार कसे? मुलांची फीज पण चालू आहेत. मग दॅट इज मला तर वाटतं की जास्ती निर्बंध करणं योग्य नाही आहे, कारण का भरपूर लोकांना प्रॉब्लेम झालेले आहेत आणि नेत्यांना काहीच नाही आहे. आमच्याकडे सगळीकडे या गोष्टी चाललेल्या आहेत. तुम्ही बघतात लग्न सोहळे जोरात चालू आहेत, सगळ्यांकडे चालले आहेत. का ते VIP आहे ना, आम्हाला फाईन लागतो तिकडे. आम्ही बाईकवरनं जाताना आम्हाला फाईन जातो आणि फाईन मारत असताना बाजूनी चालत जाणारा जो माणूस असतो तो विदाऊट मास्क असतो त्याला सांगतो की नाही नाही, ही इज नॉट टू बी फाईन, यू आर टू बी फाईन बिकॉज यू आर ऑन द बाईक. हे रॉंग आहे मला तरी वाटतं. तुमचं काय मत आहे या निर्बंधाकडे, तुम्ही कसं पाहता? निर्बंधाकडे असं आहे की हे आता जे सौम्य निर्बंध आता त्या लोकांनी पाळले गव्हर्नमेंटनी, तर माझ्या हिशोबाने की लोकांनी पाळलं पाहिजे, कारण आता ते व्हेरियंट एवढं वाढत चाललं आहे, घरोघरी लोक आजारी आहेत. तर मला वाटतं थोडंसं कंट्रोल करायला पाळलं पाहिजे, पण एकदम बंद नाही केलं पाहिजे, कारण लोकांचं पण जसं त्यांचं बिझनेस आहे या काही लोकांचे जॉब आहेत तर त्याच्यावर असर नाही झालं पाहिजे आणि थोडंफार कंट्रोल केलं पाहिजे लोकांनाही. ठीक, धन्यवाद ही सगळी बातचीत केल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट आतिफ साहब, देवेंद्र कोलटकर, जी मीडिया, मुंबई. महाराष्ट्रातली अत्यंत सुप्रसिद्ध अशी यात्रा, महाराष्ट्र कर्नाटक मधले लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या सातारातल्या मांढरदेवीची श्री काळूबाईची यात्रा रद्द करण्यात आली आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन ही यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. 10 जानेवारी ते 1 फेब्रुवारी दरम्यान भाविकांना मांढरगडावर येण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. 17 तारखेला पुजारी मंदिर ट्रस्ट सदस्यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम होणार आहे. वाई तालुक्यातल्या धावजीबुवा यात्रा सुद्धा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा रद्द करण्यात आलेली आहे. तर इकडे मांढरगडावर भाविकांनी येण्यासाठी मज्जाव करण्यात आला आहे. निर्बंध घातलेले आहेत. 10 जानेवारी ते 1 फेब्रुवारी दरम्यान गडावर येण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. पौष महिन्यामध्ये अनेक भाविक देवीच्या दर्शनासाठी मांढरगडावर येत असतात आणि यावेळी यात्रा रद्द करण्यात आली आहे. भाविकांनी 10 जानेवारीपासून येऊ नये असं सांगण्यात आलेलं आहे. मांढरगडावर भाविकांना यायला प्रवेशासाठी बंदी घालण्यात आली आहे. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.